चेंबूरमध्ये अंगावर झाड कोसळून एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडली. घरकाम करून त्या आपल्या मुलांचा सांभाळ करत होत्या, मात्र या घटनेमुळे मुलांवरचा आईची सावली कायम चेहरपली. चेंबूरच्या पांजरपोळ गौतमनगर परिसरातील याच झोपडपट्टीतल्या 8x8 घरात राहणाऱ्या घोडेस्वार कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. अत्यंत सामान्य आणि गरिबीच्या परिस्थितीत राहणाऱ्या शारदा घोडेस्वार यांचा गुरुवारी अंगावर नारळाचं झाड कोसळून दुर्दैवी मृत्यू झाला. शारदा या घरातल्या एकमेव कमावत्या होत्या. गेल्या काही वर्षांपासून पती घरापासून दूर गेल्यानंतर संसार आणि मुलांची जबाबदारी शारदा यांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली होती. घरोघरी धुनी भांडी करत त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून त्या संसाराचा गाडा कसाबसा हाकत होत्या. 12वीत शिकणारा सुमित आणि 7वीत शिकणारी स्वप्नाली यांच्या शिक्षणासाठी शारदा घोडेस्वार काबाड कष्ट करत होत्या. मात्र शारदा घोडेस्वार यांच्या अकाली निधनानं संपूर्ण कुटुंबावर आघात कोसळलाय. आई तेच थोडाफार तिचा पगार होता, त्यात आम्ही जसं होईल तसं घर चालवायचो. तुला किती पगार होता? आईला मला पण इतका नव्हता, 2-3 हजार. ते छोटंसं दुकानात काम वगैरे करायचं, फक्त सामान वगैरे द्यायचं आणि बस पर मंथ भेटायचं. सांभाळणारी ती एकटीच, बाप आणि दुसरी बायको केलेले, तो काही लेकर बाळ सांभाळत नाही आणि तो त्या बायकोला पण सांभाळत नव्हता. ती आपल्या बंगल्यात काम करायची आणि या लेकराचं पोट पोसायची, याच्यातून यांची शाळा करायची. आता कोण करीन ती गेल्याच्या नंतर? आता त्यातून गेल्याच्या नंतर आता मग सगळे लोक आले आश्विन देतात, पण कुणी अजून 1 रुपया दिलेला नाही. आईच्या अकाली जाण्यानं सुमित आणि स्वप्नालीचं जीवन अंधकारमय झालंय. त्यातच घटना घडल्यानंतरही मुंबई पालिका किंवा सरकारकडून ना कोणती मदत मिळाली ना कुठलं आश्वासन. आता तुम्ही जर पाहिलं त्यांच्या घरातली परिस्थिती काय आहे, घरामध्ये कुठल्याही पद्धतीचं कुठलं म्हणजे जेवणाचं सुद्धा साधन नाही आहे. अशा कुटुंबाला इथे न्याय मिळणं खूप गरजेचं आहे आणि महानगरपालिका आणि प्रशासन फक्त आश्वासन देतं आहे. नेहमीप्रमाणे त्यांचे पोकळ आश्वासनं निघणार आहेत. आम्ही याच्यानंतर आतापर्यंत सर्वांनी ठोस भूमिका घेणं गरजेचं होतं, त्यांनी ती घेतलेली नाही. चेंबूरमध्ये जुलै महिन्यात कांचननाथ या महिलेचा अंगावर झाड कोसळून मृत्यू झाला होता. आता अवघ्या 6 महिन्यातच अशाच एका घटनेत शारदा घोडेस्वार यांचा नाहक जीव गेलाय. त्यामुळं पालिकेचं उद्यान विभाग करतंय काय असा सवाल उपस्थित होतोय. पुन्हा एकदा चेंबूर येथे झाड कोसळून शारदा घोडेस्वार या महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे. शारदा यांच्या जाण्याने कुटुंबातील कमावती व्यक्तीच निघून गेल्याने त्यांच्या 3 मुलांच्या डोक्यावरील आईचे छत्र आणि कुटुंबाचा आधारच निघून गेला आहे. महानगरपालिकेतर्फे हा अपघात कसा झाला याचा अहवाल येणार आहे. त्यात कोण दोषी होतं कोण नव्हतं ते कळेल. मात्र 3 मुलांची आई निघून गेली आहे. आज या कुटुंबाला खरी गरज आहे ती आर्थिक मदतीची. यासाठी सरकार आणि दानशूर व्यक्ती पुढे येऊन मदतीचा हात पुढे करतीलच हीच अपेक्षा. फोटो जर्नलिस्ट मोहन दुबेसह प्रशांत कुचराव, झी मीडिया.